सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत गुरुवारी उद्घाटन झाले. सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 7 ते 10 मार्च या कालावधी ही स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान आदर्श सरपंच म्हणून सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील यांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नवराष्ट्र सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सरपंच योगिता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक समीर ठाकूर, सुकापूरच्या सरपंच योगिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा मस्कर, अनिता पाटील, प्राची जाधव, माजी उपसरपंच अलुराम केणी, हनुमंत खुंटले, विनायक शेळके, आत्माराम पाटील, अनंता पाटील, संजय पाटील, कृष्णा म्हात्रे, चांगदेव ठाकूर, चांगदेव पवार, मोहन दळवी, जनार्दन पाटील, पोलीस पाटील, रोशन जाधव, नितीन पोपेटा, प्रमोद पोपेटा, प्रशांत म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मनापासून त्यांना घरामध्ये धन्यवाद देईन सुकापूरवाल्यांना. सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय योगिता पाटील मॅडम यांना सरपंच आणि ग्रामपंचायतीला नवराष्ट्र सन्मान पुरस्कार आदर्श सरपंच म्हणून देण्यात आलेला आहे. खरोखर त्या या सरपंचाचा जो सत्कार केलेला आहे, जो आदर्श पुरस्कार दिलेला आहे, खरं म्हणजे योग्य पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिलेला आहे की ते अतिशय चांगलं काम आज सरपंच म्हणून आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन गावाचा विकास कशा पद्धतीनं होईल या दृष्टिकोनातनं ते सतत कार्यरत असतात. आणि मला वाटतं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडून, आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांना निधी जो द्यायला लागतो, ते निधी देण्याचं झुकतं माप या ठिकाणी अमित जाधवच्या मुलं आम्हाला आणि सरपंचांच्या मुलं द्यायला लागतं. आणि अतिशय मोठी मोठी कामं आज आपण सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये बघत आहोत. आणि म्हणून मला वाटतं या आदर्श पुरस्काराला लायक व्यक्ती त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि लोकांच्या मनोरंजनासाठी ज्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतात, त्या क्रिकेट स्पर्धासुद्धा चांगल्या पद्धतीनं होतील अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मला वाटतं. पुन्हा एकदा सरपंचाचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय हिंद.